माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांच्या दोघांच्या मनात जे प्रेम आहे ना, ते नक्की जागं होईल. माझं डोकं काही तुमच्यासारखं चालत नाही, पण तुम्ही कराल ते बरोबरच कराल. पण तुम्हाला एकच जमत, कामाचा विचार पण करायचा आणि घरच्यांचा पण करायचा. माझ्यासारख्या करोडो आणि लाखो बायका हेच करतात. काम आणि कुटुंब ह्या दोन्हीवर प्रेम असेल ना, तर सगळं शक्य. बर, ते राहू देत. मला सांगा, फूड फेस्टिवलचं काम कुठवर आलं? आणि तुमच्या स्टॉलवर शुभ मोदक पण ठेवा नक्की. लोकांची तीच अपेक्षा असणार. तुम्हाला आठवतंय, आपण आयबीसी वरून परत आलो होतो तेव्हा लोक लग्नात सुद्धा शुभ मोदक ठेवायचे. आणि काय झालं, गप्प का झालं? नाही काही. दिशा मॅडम पण म्हणाल्या शुभ मोदक ठेवाच. ते माझ्या स्टॉलचं सगळं त्याच ठरवतात ना. आणि हा, त्या हे पण म्हणाल्या की गोडाचेच पदार्थ नाही, तिखट पदार्थ पण ठेवायचे. बर, ते खाद्य महोत्सवाच्या दिवशी तुम्ही माझ्या बरोबर येणार आहात ना? इच्छा तर आहे, पण येता येईल असं नाही वाटत. का? फूड फेस्टिवलची तारीख आणि राजकुमारला फाशी देणार आहे ती तारीख एकच आहे, आणि मला तिकडे जावं लागेल. तो दिवस खूप महत्वाचा आहे. फक्त माझ्यासाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी. इथे काय करतेस? डोकं माझं जरा जास्तच ठणकतंय आज, म्हणून काही गोळी वगैरे आहे का ते बघायला आले होते. अगं पण जीजी अक्कांच्या खोलीत का आलीस? त्या मला म्हणाल्या होत्या ना की तुला काही लागलं तर सांग, म्हणून मला वाटलं एखादी गोळी बिळी असेल म्हणून आले होते. बर ठीक, मी गोळी देते तुला. चल. हा, नको तेव्हा तडबडली कीर्ती इकडे.
आओ काय करता है? आओ सोडा बघू, कोणीतरी बघेल. मी नाही सोडणार आणि बघू दे. मी तुझा हात जन्मभर असाच धरून ठेवणार आहे. आहो हे नाव कोणीतरी येऊ दे ना, मी नाही घाबरत कोणाला. माझी होणारी बायको आहेस तू. आता तुझा हात नाही धरायचा तर आणखी कोणाचा धरायचा? आणि तुमची आत्ताची बायको, खरं सांगू ती कधी येईल तशी घरातनं बाहेर जाते ना, ह्याचीच वाट बघते. जाणार, नक्की जाणार. तुझ्याशी लग्न करायच्या आधी मी तिला हाताला धरून घराच्या बाहेर लावणार आहे. तसं मी घटस्फोटाच्या कागदांवर पण सह्या केल्या. आता तिचा आणि माझा काडीचाही संबंध नाही. स्वप्न साईनाथ, हे स्वप्न सारखं खरं झालं ना तर माझा जीवच जाईल. हे स्वप्न खरं नका होऊ दे. नाही परसाला ही आली, आता हिचा वापर करून जिची अक्काच्या कपाटातून बॅग काढता येईल. काय गे प्रेमा, रात्रीचे 2 वाजलेत अजून झोपली नाहीस तू? हा माझ्या नवऱ्याची वाट बघतीस का? नाही नाही सोनाली, ताई असलं काही मनात पण आणू नका. सोनाली ताई, मी कोणाची शपथ घेऊन सांगू, मला तुमचा संसार नाही मोडायचा आहे. जिजी अक्कांनी माझ्या लेकराकडे बघून मला इथं राहण्याचा आग्रह केला म्हणून मी तुमच्या घरात आले. आणि आता खरं तर मी हाच विचार करत जागी होते की कुणालाही न दुखवता मी ह्या घरातनं निघून कशी जाईल. अगं त्यात विचार काय करायचा? हे बघ हे दार, ते तुझे 2 पाय, ते चालवायचे आणि तरा तरा निघून जायचं. तसं नाही, खरं तर माझं थोडं सामान आहे ना ते जिजी अक्कांच्या खोलीत आहे आणि ते सामान घेतल्याशिवाय मी कसं काय निघून जाऊ ना. मी जिजी अक्कांकडे मागितलं असतं पण जिजी अक्का सुद्धा घरी नाही येत ना. सोनाली ताई, तुम्ही मला माझं सामान आणून द्याल का? मी नाही म्हणजे मी कशी घेऊ ना बॅग? माझी जी बॅग आहे ना ती जिजी अक्कांच्या कपाटात आहे आणि कपाटाला कुलूप आहे. ती माझी तेवढी बॅग मिळाली ना की मी माझं हे तोंड घेऊन लगेच इकडनं निघून जाईल. परत इथे कधी फिरकणार पण नाहीस? माझ्या पोटातल्या लेकराची शपथ घेऊन सांगते सोनाली ते, परत कधीच नाही येणार. मग इथंच थांब, आत्ता तुझी बॅग तुझ्या बोडक्यावर मारते. Thank you.
घे घे ही बॅग तुझी आणि निघायचंय तू. शिर्डी सोडून जायचं. परत या दिशेला कूस करून झोपायचं पण नाही. चल निघेत ना. ही किल्ली हिने डुप्लिकेट किल्लीने दार उघडलं. डेंजरस आहे ही बाई. आता कसला विचार करतेस? निघ म्हटलं ना. असं अर्ध्या रात्र बाहेर जाऊन हिला काही झालं तर जिजा काल्यावर सगळं खापर माझ्यावरच फुटेल. थांब जरा. इतक्या रात्री तू बाहेर नको जाऊ. नाही म्हणजे तू दोन जीवांची आहेस. अशी एकटी कुठे जाशील? पहाटे जा जिजाक्का उठायच्या. तोपर्यंत थांब. अशी अंधारात जाऊ नकोस. माझ्या आयुष्यातच अंधार आहे सोनालीताई. बाहेरच्या अंधाराला काय घाबरायचं? जाते मी. आभारी. सोनाली अगं तू इतक्या रात्री इथं काय करतेस? मी ते दार बंद आहे हे मी मगाशीच बघितलं. अगं तू जाऊन झोप जा. मध्यरात्र होत आली. म्हणजे प्रेमा गेली हे यांनी बघितलं नाही. सोनाली जातेस ना? हो हो मी झोपतच होते पण ते मांजरींचा आवाज आल्यासारखं वाटलं म्हणून मी इथं आले होते. जाते. मांजर घरात? अगं कीर्ती तू प्रेमाला कुठे बघितलं आहे का ग? नाही ग, सकाळपासून नाही बघितलं मी तिला. आणि विक्रम दादा पण सकाळपासून नाहीये. अहो तुम्ही विक्रम भाऊजींना कॉल करून बघा ना. अहो मगाशीच केला. हा काय त्याचा फोन? घरातच आहे. काल रात्री प्रेमाला घरातून काढून झोप तर नाही ना केली? प्रेमाने सकाळी यांना फोन केला असेल का? ते पण तिच्या मागे मागे गेले नसतील ना? त्या दोघांनी वेगळा संसार थाटला असेल तर? नाही नाही साईन, आता माझं स्वप्न खरं नका व्हायला घेऊ. मी एक काम करतो, मी कोपऱ्यावर बघून येतो. आता काय उपयोग आहे त्याचा? प्रेमा प्रेमा माझ्या नवऱ्याला घेऊन पळून गेली आहे. जाऊ बाई. तुम्ही आधी माझी तक्रार लिहून घ्या. तुम्ही पोलिसात ना. तुम्ही तिला घेऊन या आणि जेलमध्ये टाका. ती माझ्या नवऱ्याला घेऊन गेली. संसार उद्ध्वस्त करणं हा पण एक गुन्हाच आहे ना. तुम्ही तिला जेलमध्ये टाकून. तू आधी शांत हो. विक्रम भाऊजी इथेच कुठेतरी गेले असतील. येतील ते. हा काय आला? विक्रम, अरे कुठे गेला होतास तू?
रात्री दादा सकाळी उठल्यानंतर माझ्या लक्षात आलं की प्रेमाबाई घर सोडून गेल्या. त्यांना शोधायला गेलो होतो. अहो पण तुम्ही का गेलात? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की राह म्हणून. कीर्तिताई तुमचं मन लय मोठं आहे पण मला तुला कोणी काय बोललं का? अजून कोण बोलणार? ही सोनाली हिनं काल रात्री यांना घराच्या बाहेर काढलं. बिचारा अख्खी रात्र त्या मंदिरात बसून होत्या. काय अगं तू इतक्या रात्री इथं काय करतेस? मी ते दार बंद आहे हे मी मगाशीच बघितलं. अगं तू जाऊन झोप जा, मध्यरात्री होत आली. हो हो मी झोपतच होते पण ते मांजरींचा आवाज आल्यासारखं वाटलं म्हणून मी इथं आले होते. सोनाली नाही 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 शुभम भाऊजी मी काय पण नाही केलेलं. ही खोट बोलते. मी हिला घराच्या बाहेर नाही काढलेलं. ती स्वतः गेली. ती मला स्वतः बोलली की माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं होत आहेत. मला माझी बॅग ना मी जाते इथं. तू बोलली होती तर सांग ना सगळं खरं. मला ना बाहेर कोणाचा पण आदर नाही आणि तुम्ही सगळ्यांनी मला आपलंच केलंय. असं असताना मी स्वतःहून हे घर कसं काय सोडून जाईन? सोनाली ताई काल जर का तुम्ही मला जीवे मारण्याची धमकी दिली नसतीत ना तर मी नसते गेले हो. काय कीर्तिताई मला ना खूप भीती वाटली हो. काल मध्यरात्री जेव्हा सोनाली ताई माझ्याकडे आल्या तेव्हा त्या खूप चिडलेल्या होत्या. मला तर वाटलं त्या आता मला मारूनच टाकतील. त्यांनी माझी बॅग आणली माझ्या अंगावर फेकली मला हाताला धरून धक्की मारून बाहेर काढलं. सोनाली म्हणून तू मध्यरात्री दाराच्या इथं उभी होतीस ना? नाही नाही शुभम भाऊजी अहो मी असं खरंच काय नाही केलेलं. खोट बोलतीये बाई. मी तर उलटीला बोलले की तू थांब एवढ्या मध्यरात्री कुठेच असेल पण ही झट्टाला भेटली होती आणि घर सोडून गेली. अगं खरं सांग ना मी नाही केलंय खरं जाऊ. मी जर का स्वतःहून घराच्या बाहेर पडले असते तर मला सांगा ही बाग माझ्याकडे कशी आली असती? ही बाग तर जे आकाच्या खोलीत होती की नाही? सोनाली ताईंनी स्वतःहून ही बॅग मला दिली. सोनाले ही बॅग तर माझ्या कपाटात होती आणि कपाटाला कुलूप होत. मग तू ही कशी काय काढलीस बाहेर? बोल. तू काय कपाट फोडलं भेटलंस की काय? आमच्या कपाटाची चावी तर माझ्याकडं आहे. मग तू काय केलंस? बोल की सोनाली. हा बोल की. आम्ही जान्हवीला भेटायला म्हणून काय गेलो तर परत आल्यावर दारात हे ऐकायचं होतं वय. अगं देव उत्तर एवढ्या कडी कुलपातनं बॅग कशी काय काढलीस ती सांग की. जीजी अक्का सोनाली ताईंकडे तुमच्या कपाटाची दुसरी चावी आहे.
त्यानं कदाचित काढून दिली असेल त्यांनी. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.